आता पुढची एक महत्त्वाची बातमी, अयोध्या पूल यांच्यावरील शाईफेक प्रकरणाशी शिवसेनेचा काहीच संबंध नाही अशी भूमिका नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केली. सध्या ठाकरे गटाला काहीही झालं तरी शिवसेनेचंच नाव घ्यायची सवय लागली आहे अशी टीकाही नरेश म्हस्के यांनी केली. दरम्यान शाईफेक प्रकरणाची चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करावी अशी मागणीही म्हस्के यांनी केली आहे. मागे नक्की शाईफेक झाली केली का करून घेतली आता ही सवय लागलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. कुणीही काही केलं तरी आमच्यावर नाव घ्यायचं. माझी पोलिसांना सुद्धा विनंती आहे की जर कोणी असा प्रकार केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई करा.